नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांची अखंड भारताबद्दलच्या वक्तव्यांनी देशात चर्चा झडत आहेत वादविवाद झडत आहेत अखंड भारत कसा होणार अशाबद्दलचे प्रश्न विचारले जात आहेत आणि याच्यामुळे वैचारिक विरोधकांच्या जाऊ दे अगदी हिंदुत्वाच्या विचारधारेच्या लोकांच्या मनातही काही प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे कारण सहसा सरसंघचालक त्यांची व्हिजन मांडतात आध्यात्मिकदृष्ट्या ते बोलत असतात आणि ती व्हिजन किंवा ती दृष्टी प्रत्यक्षात कशी आकाराय जाईल याबद्दल फार जास्त फार खोरात ते खोलात चिरून विवरण करत नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात त्याच्याबद्दलचे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे मी डॉक्टर मोहनराव भागवतांना अखंड भारत म्हटल्यावर काय अभिप्रेत आहे त्यापेक्षा देशात गेली सात साडेसात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत काय होतंय आणि कदाचित तेच डॉक्टर भागवतांना अभिप्रेत का असावं कारण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण काम करतोय ते म्हणजे पुढच्या वीस पंचवीस वर्षात अखंड भारताचं स्वप्न साकार व्हायला पाहिजे पण ज्या गतीने आपण काम करत आहोत त्याच्यात आणखीन थोडी ती गती वाढवली तर हे स्वप्न पुढच्या दहा ते पंधरा वर्षात पूर्ण होऊ शकेल म्हणजे जे स्वप्न स्वामी विवेकानंदांनी बघितलं जे स्वप्न योगी अरविंदांनी बघितलं ते प्रत्यक्षात पुढच्या दहा ते पंधरा वर्षात येऊ शकेल आणि याच्यासाठी माझ्या शुभकामना आहे त्याच्यासाठी हा आमचा सगळ्यांचा संकल्पही आहे आणि त्याच्यात त्यांनी दुसरं एक जे विधान केलं होतं ते साधारणतः असं होतं की येणाऱ्या काळात आगामी काळात अखंड भारताची गरज आहे जे देश किंवा जे प्रांत जे प्रदेश भारतापासून वेगळे झालेत जे स्वतंत्र देश झालेत आणि जे स्वतःला भारतापेक्षा वेगळे मानतात त्यांना भारताशी जोडलं जाण्याची आवश्यकता आहे आणि दुसरीकडे भारतातलेच असे काही भाग आहेत की जे स्वतःला अजून भारताचा भाग असल्याचे समजत नाही त्यांना असं वाटतं आम्ही काही भारत नाही आहोत आम्ही वेगळा देश आहोत आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र आहोत त्यांच्या मनातलीही वेगळेपणाची भावना जायला पाहिजे आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे कारण याच्याबद्दल जी टीका करण्यात आली त्याचे अनेक मुद्दे होते आणि त्या मुद्द्यातला एक प्रमुख मुद्दा होता की म्हणजे जे आहे ते तुम्हाला सांभाळता येत नाही आहे देशाच्या सीमांवर चीन आहे पाकिस्तान काहीतरी कुरापती काढतोय चीन काहीतरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात काही भूमी बळकवण्याचे प्रयत्न करतो आहे देशात फुटीरता वाजून नष्ट झालेला नाही आहे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या प्रांतात संघर्ष आहे नक्षलवाद आहे आणि हे सगळं असताना तुम्ही अखंड भारताची स्वप्न बघताय आणि अखंड भारताची स्वप्न म्हणजे नेमकं तुम्हाला काय अभिप्रेत आहे कारण हा जो अखंड भारत असेल तो जगातला सहावा सगळ्यात मोठा देश असेल ऑस्ट्रेलियापेक्षा मोठा असेल अर्थात अखंड भारत म्हणजे नेमका काय याच्याबद्दलही प्रश्न आहेत की अखंड भारत म्हणजे फक्त एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्याची फाळणी झाली तो भाग एकत्र केला तर म्हणजे आजचा बांगलादेश पाकिस्तान आणि भारत हा अखंड भारत का संपूर्ण सार्क देश आहेत तो अखंड भारत म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश भारत भूतान नेपाळ श्रीलंका का त्याच्या पलीकडे जाऊन जो भाग सांस्कृतिकदृष्ट्या व्यावसायिक व्यापारी दृष्ट्या भारताच्या प्रभावाखाली होता असा सगळा भाग म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण दक्षिण आशिया अधिक दहा आसियान देश त्यातला बराचसा भाग आणि तिबेट आणि कदाचित काही मध्य आशियाचा काही भाग एवढा विस्तृत भाग होऊ शकतो तर मी म्हटलं फक्त दक्षिण आशियाचा जरी भाग एकत्र केला तरी तो सहावा देशात जगातला सगळ्यात मोठा देश ठरेल त्याची लोकसंख्या एकशे ऐंशी कोटीहून जास्त असेल पण दुसरीकडे त्याच्याबद्दल जी शंका घेणारे लोकं आहेत ते म्हणतात की अशा देशाचं तुम्ही काय करणार आहात कारण या अखंड भारतात चाळीस टक्के गरीब असतील याच्यामध्ये हिंदूंची संख्या साठ टक्क्यापेक्षा कमी असेल मुसलमानांची संख्या साधारणतः बत्तीस ते प पस्तीस टक्के असतील आणि या मुसलमानांच्या ते बावीस कोटी पाकिस्तानी मुसलमान जे गेल्या तीस चाळीस वर्षात त्यातल्या बऱ्याच मोठ्या वर्गाला धर्मांध बनवण्यात आलेलं आहे बांगलादेशी लोकं त्याच्यातलेही अनेक लोकांना धर्मांध बनवण्यात आले ते जर उद्या भारताचा भाग झाला तर या लोकांना काय आम्ही पोसायचं का, पोसा का। हा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे याच्यामध्ये जे डावे टीकाकार आहेत त्यांनी तर कशाप्रकारे नरेंद्र मोदींचा भारत आक्रमक आहे विस्तारवादी आहे त्यांना युद्ध करायचं आहे त्यांना पाकिस्तान आणि या सगळ्या देशांना पराभूत करायचं आहे हे काही होणार नाही वगैरे अशी भूमिका घेतली आहे तर अगदी शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत की पंधरा वर्षात कशाला पंधरा दिवसातच अखंड भारत करा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या कोणी अडवलं हो आहे तुम्हाला वगैरे जे गधादारी जी वक्तव्य असतात म्हणजे दारासमोर गाढव बांधल्यावर ते ज्या सुरेल आवाजात गाईल तशा प्रकारच्या सुरेल आवाजात प्रश्न उपस्थित करणं हे चालू आहे आणि त्यामुळे आपल्या मनातही हे प्रश्न व्यवहारिक आहेत कारण काय करायचं म्हणजे जर हिंदूंची संख्या आत्ताच पंच्याहत्तर ऐंशी टक्क्याच्या मध्ये असताना आपल्याला एवढे सगळ्या समस्या येत आहेत तर साठ टक्क्याहून कमी हिंदूंची संख्या झाली पाकिस्तानी बांगलादेशी आले तर काय करायचं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे याच्यामध्ये बाकीचेही व्यावहारिक प्रश्न आहेत की मग यांचं करन्सीचं काय करायचं यांच्या संसदेचं काय करायचं लोकशाही व्यवस्थेचं काय करायचं कारण भारत सोडला तर कुठल्याही देशामध्ये परिपूर्ण अशी लोकशाही व्यवस्था नाही आहे पाकिस्तानमध्ये मध्येच लोकशाही असते लष्करशाही असते श्रीलंकेतलं घराणेशाहीवादी लोकशाहीचं मॉडेल एकाच सरकारमध्ये एकाच कुटुंबातले चौऱ्याहत्तर जण असतात बांगलादेशमध्ये दोन पक्ष आहेत दोन्ही तुलनेने बांगलादेश स्थिरस्थावर आहे पण तिथेही मधला काळ काही काळ लष्कराची राजवट होती नेपाळमध्येही दहा वर्षं माओवाद आणि हा सगळा पसरला होता भूतान त्या मनाने शांत आहे म्यानमारमध्ये तीच परिस्थिती आहे लष्कराशाही आत्ता त्यामुळे आणि अफगाणिस्तानमध्ये तर तालिबाने म्हणजे तालिबानला भारतात घेतलं सीसला भारतात घेतलं तर काय होईल पण त्याच्यामुळे या विषयावर विचार करण्याची गरज आहे आणि सरसंघचालकांची जी दृष्टी असते म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या तत्त्वज्ञानदृष्ट्या जे पुढच्या पंधरा वर्ष वीस वर्ष तीस वर्षाचा विचार करतात त्याच्याद्वारे बघणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने गेली साडेसात वर्ष आपण पावलं टाकतो आहे हे हे आजची गोष्ट नाही आहे नरेंद्र मोदी ज्या दिवशी पंतप्रधान झाले त्या दिवसापासून या प्रोजेक्टवर काम सुरू आहे पण भारत हे एक जागतिक महासत्ता आणि एक विश्वगुरु होण्याच्या दृष्टीने ती जाणीव आणि त्याच्यासाठी देशाच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेलं आपलं परराष्ट्र धोरण असायला हवं ही जाणीव अगदी काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असल्यापासून ही जाणीव अधिक तीव्र होत आहे त्या जाणीवेला वास्तवात आणण्याचे प्रयत्न अटलबिहारी वाजपेयी सरकारने सुरू केले डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्याची दिशा हरवली ही गोष्ट वेगळी आणि त्यामुळे हा सगळा विचार करणं आवश्यक आहे आता मूळ विषयाकडे वळूया आठवर आठ म्हणजे नरेंद्र मोदी नेमकं कर काय करत आहेत कारण जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याबद्दलही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या यांना काय परराष्ट्र धोरणातलं कळतं आहे हे कुठे नेहरूंसारखे परदेशी विद्यापीठात शिकलेले आहेत हे कुठे अशा मोठ्या घराण्यात जन्मलेले आहेत यांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येतं हे काय परराष्ट्र धोरण हाताळणार असे प्रश्न विचारण्यात आले होते पण नरेंद्र मोदींनी देशाच्या म्हणजे पंतप्रधानपदाच्या शपथविधीलाच जेव्हा सगळ्याच्या सगळ्या सार्क देशांच्या नेत्यांना बोलवलं आणि सगळेच्या सगळे आले त्याच्यातच म्हणजे अखंड भारताकडे तुम्ही कसं बघता अखंड भारत म्हणजे सगळ्यांचा मिळून एक देश का अखंड भारत म्हणजे ज्याला सीमलेस म्हणता येईल म्हणजे कुठल्या प्रकाराचे अडथळे नसलेला दोन्ही अडथळे भौगोलिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक ज्याला सीमलेस भारत म्हणता येईल युरोपियन महासंघ ज्या प्रकारे आहे पण अर्थात मी युरोपीय महासंघाची याच्याशी तुलना करणार नाही पण अशा प्रकारचा तर भारत अभिप्रेत नाही ना किंवा हा प्रश्न उष्ण स्वाभाविक आहे आणि त्यामुळे मोदींनी आपल्या शपथ समारंभाला दोन हजार चौदा साली सगळ्या शेजारी देशाच्या लोकांना बोलवलं लो होतं दोन हजार एकोणीस सालच्या शपथविधीला खास करून जे बिमस्टेक आहेत म्हणजे बंगालच्या उपसागराच्या बाजूला असलेले देश म्हणजे दे त्याच्या पाकिस्तान नेप अफगाणिस्तान वगैरे नव्हते पण त्याच्यामध्ये श्रीलंका म्यानमार थायलंड बांगलादेश भूतान नेपाळ असे अशा या सगळ्या देशाच्या अध्यक्षांना बोलावलं होतं ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी झाली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा जो मोठा भाग आहे ज्याला पंचामृत म्हणता येईल म्हणजे नेहरूंचं जर जे काही होतं ते पंचशील मोदींचं जे काही आहे ते पंचामृत ते पंचामृत म्हणजे काय देशाच्या परराष्ट्र धोरणात सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा सन्मान म्हणजे जगभरातल्या कुठेही भारतीय लोक गेले तर त्यांना सन्मानाची वागणूक मिळणं संवाद सगळ्यांशी संवाद साधत राहणं समृद्धी भारताचा आर्थिक विकास म्हणजे त्याच्यात मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया हे सगळे भाग आले संस्कृती संस्कृती हा देखील अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि या सगळ्या पंचामृताला केंद्रस्थानी ठेवल्यावर ज्या काही गोष्टी झाल्यात त्याच्यातनं अखंड भारताचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने पावलं टाकली गेलेली आहेत आणि आता ज्या गोष्टी जगात घडत आहेत त्याच्यामुळे पहिले असं वाटत होतं की या सगळ्याला एक काहीतरी डेड एंड आहे एक मोठा अडथळा रस्त्यात मोठा दगड आहे की जो पार करता येत नाही आहे पण गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षात दोन वर्षात असं चित्र निर्माण झालं आहे की हा अडथळा देखील आपल्याला पार करता येईल तो अडथळा कुठला ते समजून घेणं आवश्यक आहे आता ज्याला अखंड भारत म्हणतो तो अखंड भारताची इच्छा अनेक दशकांपासून अनेकांना आहे पण ती का होत नव्हतं कारण हा जो सार्क प्रदेश आहे म्हणजे अखंड भारताचा जो प्रदेश आहे मी त्याच्यात आत्ता म्यानमार आसियान वगैरे घेत नाही पण भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूतान श्रीलंका वगैरे हा भाग आहे हा सार्क गट अस्तित्वात होता पण आसियान देशाच्या तुलनेत युरोपियन महासंघाच्या तुलनेत ना सार्कमध्ये व्यापार होता ना विद्यार्थ्यांची देवाणघेवाण ना पर्यटन आपली दृष्टी पण बघा आपल्याला सगळ्यांना विचारलं की अब्रॉड म्हणजे किंवा फॉरेन म्हणजे काय एखादा माणूस फॉरेनला गेला म्हणजे कुठे गेला तर उत्तर येतं की अरे तो बँकॉकला गेला किंवा तो दुबईला गेला एखादा माणूस बांगलादेशला गेला आणि असं म्हणला अरे तो फॉरेनला गेला तो दुबईला बांगलादेशला गेला आहे तर लोकं हसतील फॉरेन म्हणजे बांगलादेशला की फॉरेन म्हणतात का म्हणजे बांगलादेशकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पाकिस्तानकडे बघण्याचा दृष्टिकोन आताच्या काळात हा परसदारासारखा आहे की जिथे गोष्टी टाकून द्यायच्या असतात म्हणजे कहा कहा से लोक आते वगैरे अशा प्रकारच्या दृष्टीने आपण बघतो हा दृष्टिकोन बदलण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी शेजारच्या अनेक देशात भारतीय पंतप्रधान कुठे दहा वर्ष गेले नव्हते कुठे वीस वर्ष गेले नव्हते कुठे सात वर्ष गेले नव्हते नरेंद्र मोदींनी जसं सगळ्या देशाच्या नेत्यांना भारतात बोलवलं तसंच गेल्या सात साडेसात खरं तर पहिल्या पाच वर्षातच सर्व शेजारी देशांना भेटी दिल्या काही देशांना तर तीन वेळा चार वेळा भेटी दिल्या आत्ताही गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बांगलादेशला होते आत्ता हे हा व्हिडिओ करत असताना भूतानचे राजे आणि पंतप्रधान वगैरे सगळे लोक भारतात आहेत या गोष्टी सातत्याने चालू आहेत दुसरी गोष्ट म्हणजे शेजारी देशांना सन्मानाची वागणूक दिली नेहरूंच्या याच्यातला जो एक विपर्यास होता त्याच्यातला एक दांभिकता अशी होती की गप्पा आपण अलिप्ततावादाच्या मारत होतो पण अलिप्ततावादाच्या दृष्टीने आपण नुसत्या राजकीयदृष्ट्या त्यांना जोडायचा प्रयत्न करत होतो आणि प्रत्यक्षात भारताचं जे स्थान होतं हे ते सगळे शेजारचे देश आहेत भारत त्यांना सुरक्षा पुरवू शकतो भारत त्यांना समृद्धी पुरवू शकतो आणि जिथे हे देश भारताला त्रास द्यायचा प्रयत्न करतात तिथे भारत राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्यांना अद्दलही घडवू शकतो या सगळ्या गोष्टी गेल्या सात साडेसात वर्षाच्या काळात झालेल्या आहेत तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे, आहे कि दर्ण सुई। दे दर्ण सुई की दळणवळणाच्या सोयी म्हणजे शेजारी देशात जायला आपल्याला चांगल्या दळणवळणाच्या सोयीच उपलब्ध नव्हत्या पाकिस्तानला जायला किती विमान आहेत पाकिस्तान सध्या दूर ठेवूया बांगलादेशची काय परिस्थिती ढाक्याला जायला किती विमान आहेत काठमांडूला जायला बघा वीस हजार बावीस हजार रुपये तिकीट आहे म्हणजे बँकॉकचं तिकीट काठमांडूपेक्षा स्वस्त आहे दुबईचं तिकीट काठमांडूपेक्षा स्वस्त आहे भूतानला जायचं तर कसं जायचं हा प्रश्न पडतो अनेकांना त्यामुळे दळणवळणाच्या सोयी आर्थिक सहाय्य सन्मानाची वागणूक या सगळ्या गोष्टी होतात आणि जे पंचामृत आहे त्याच्यामध्ये संस्कृती कारण हा जो सगळा भाग आहे हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म या दोन प्रमुख धर्मांचा जन्म भारतात आहे इस्लामच्या बाबतीत बोलायचं झालं तर जगातले सगळ्यात जास्त मुसलमान दुसऱ्या क्रमांकाचे तिसऱ्या क्रमांकाचे आणि जर हा संपूर्ण भाग धरला तर पहिल्या क्रमांकाचे मुस्लिम लोकसंख्या भारतात आहेत जागतिक इस्लामला भारतातल्या मुसलमानांनीही बऱ्यापैकी आकार दिलेला आहे आपल्या हे लक्षातच येत नाही तीच गोष्ट बाकीच्या सगळ्या धर्मपंथांबद्दल आहे मग त्याच्यात शीख असतील जैन असतील पारशी असतील जू असतील पारसी आणि जूजसारखे धर्म जेव्हा जे त्यांना त्यांच्या देशात नाकललं तेव्हा त्यांना भारताने आसरा दिलेला आहे असं असूनही भारत परराष्ट्र संबंधांच्या बाबतीत या आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करत नव्हता कारण आम्हाला सेक्युलरिझमचं भूत आमच्या डोक्यावर सवार झालं होतं आणि सेक्युलर असल्यामुळे आम्ही धर्म वगैरे या सगळ्या गोष्टी परराष्ट्रसंबंधात आणत नव्हतो प्रत्यक्षात अनेकदा या देशांचीच अपेक्षा होती की धार्मिक बाबतीत सांस्कृतिक बाबतीत भारताने आपल्याला मदत करावी आपल्याला गाईड करावं लोकशाहीच्या बाबतीत भारताने आपल्याला मदत करावी गाईड करावं सुरक्षेच्या बाबतीत मदत करावी कारण अनेक देश संरक्षणासाठी भारतावर अवलंबून होते पण भारतानी अहिंसेच्या आभासी धोरणापोटी अहिंसा काही वाईट नाही आहे पण ते देश म्हणून तुम्हाला अहिंसेचे तुम्ही जास्त पाठी लागलात युद्धविरोधाच्या जास्त पाठी लागलात तर तुम्ही स्वतःची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालू शकतात त्या गोष्टी बदलण्यात आल्या संवाद सातत्याने सुरू आहे सन्मान जिथे भारतीय जातात त्यांचा सन्मान करण्यात येतो काही भारतीय कुठल्याही अडचणीत आले किंवा ते देशातलेही लोक अडचणीत आले तर भारताने सगळ्यात पहिले मदत पाठवल्याची उदाहरणं गेल्या काही वर्षात सातत्याने दिसून होती आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी हे सगळे प्रयत्न करायला सुरू केले शेजारच्या देशात जायला सुरुवात केली त्या देशामध्ये आर्थिक संबंध वाढतील व्यापारी संबंध वाढतील विद्यार्थ्यांची देवाणघेवाण होईल पर्यटन वाढेल याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली पण असं असतानाही दोन प्रमुख अडचणी आल्या पहिली अडचण म्हणजे पाकिस्तानची कारण सार्क हा जो गट आहे दक्षिण आशियातल्या सहकार्यासाठी तो भारत पाकिस्तान कुस्तीचा आखाडा बनला होता आणि सार्कमध्ये जरा काही करायचा प्रयत्न केला तर पाकिस्तान दहशतवादी हल्ले करून पुरस्कृत पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यामुळे सार्कच्या बैठकीला सार्कच्या प्रगतीला खीळ घातली जात होती भारताने पाकिस्तानबद्दल निर्णायक भूमिका घेतली पाकिस्तानमधनं हल्ले झाल्यानंतर दोन वेळा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले एकदा हवाई हल्ले करण्यात आले आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यामुळे पाकिस्तानला चाप बसला तीच गोष्ट समजा लक्षात घ्या पाकिस्तानची सवय काही मोडे ना आणि तेव्हा मग भारताने प्रयत्न केला की सार्कची पुनर्रचना करून बघा गेल्या किती चार पाच वर्षात सार्कची बैठक झालेली नाही आहे आणि सार्कची पुनर्रचना करून सार्क वजा अफपाक असा जर एक गट तयार केला गेला के आणि त्याच्यासाठी तेव्हा ते त्याला ते बी बी आय एन नाव देण्यात आलं भारत बांगलादेश भूतान आणि नेपाळ म्हणजे ने त्याच्यामध्ये आय म्हणजे इंडिया आहे त्यामुळे भारत भारतचा बी नाही आहे भूतान बांगलादेश इंडिया आणि नेपाळ आणि नंतर त्या बी बी आय एनला आसियान गटाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे आज आपल्याला वाटणार नाही विश्वास वाटणार नाही पण भारत बांगलादेश ते पूर्वांचल सेवा रेल्वे सेवा या सुरू आहेत बांगलादेशमधनं नेपाळला बसने जाणं बांगलादेशमधनं भूतानला ने बसने जाणं भूतानमधनं नेपाळला बसने जाणं याच्यासाठी रोड ट्रान्सपोर्ट कायदा करण्यात आलेला आहे <coughs> त्यामुळे एका देशातनं दुसऱ्या देशात मालाची वाहतूक सुरू झालेली आहे तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची झालेली आहे की मोदी सरकारला हे लक्षात आलं की जर आपल्या इथे काही करायचं असेल म्हणजे परराष्ट्रसंबंधात एखादा मुद्दा घ्यायचा असेल तर आधी देशाचा विकास झाल्याशिवाय देशाच्या अंतर्गत भागातले फुटीरतेचे प्रश्न मिटल्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत त्यामुळे कायम एक परराष्ट्र मंत्रीपद पर ईशान्येच्या मंत्र्यांना ईशान्येच्या व्यक्तीला देण्यात आलेलं आहे पूर्वांचलात म्हणजे ईशान्य भारतामध्ये पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केलेली आहे त्याची जोडणी आसियान देशात वेगवेगळ्या एअरपोर्टला करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्याला ॲक्टिस म्हणतो ते आधी आपण नुसत्या गप्पा मारायचो होत्या प्रत्यक्षात ॲक्ट इसच्या गोष्टी होत आहेत जपानच्या मदतीने अन्य देशांच्या मदतीने आता जे क्वाड गट आहे त्याच्यातही भारत पूर्व आशियामध्ये काय करू शकतो हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालू आहेत हे सगळं होत असताना त्याचा आणखीन एक अडचण होती ती म्हणजे चीनची म्हणजे भारताच्या बाबतीत असं झालं देर आहे दुरुस्त आहे पण जेव्हा भारताने या सगळ्या शेजारी देशात अधिक सक्रियता दाखवायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं आपल्या आधीच पाच वर्ष चीन तिथे येऊन बसलं आहे आणि दुर्दैवाने अजून भारत चीनशी थेट स्पर्धा करू शकत नाही आणि त्यामुळे चीनला कसं टाळायचं हा मुद्दा होता कारण चीन मोठ्या प्रमाणावर कर्ज देतो चीनकडे झटपट गोष्टी पूर्ण करण्याची दळणवळणाच्या सुविधा पायाभूत सुविधा बांधण्याची क्षमता आहे भारत नेपाळमध्ये रेल्वे मार्ग पण अजून इतकी वर्ष झाली ते बांधूनच होत नाही आहेत कारण आपली ब्युरोक्रसी त्यांची ब्युरोक्रसी पैशाच्या अडचणी आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो आणि चीन त्याच्यात असेल तर चीन ज्या धडाक्यात कामं करतो त्यामुळे चीनची स्पर्धा कशी करायची हा प्रश्न आहे पण आता गेल्या एक दीड वर्षात असं लक्षात आलं आहे की चीननी या लोकांना गाजर दाखवून जे फसवलं त्याच्याद्वारे या देशांचेही डोळे उघडलेले आहेत हे सगळेच्या सगळे देश कर्जबाजारी झालेले आहेत श्रीलंका कर्जबाजारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय अवस्था आहे श्रीलंकेची महागाई किती वाढली आहे नेपाळमध्ये तर आता कुरकुरे आयात करण्यावर बंदी घातली कारण का देशात त्यांच्या परकीय चलत नाही बांगलादेश तुलनेने बरा आहे पण पाकिस्तानची अवस्था सगळ्यात वाईट आहे पाकिस्तानमध्ये जे आत्ता अराजकतेचं वातावरण आहे ते कुठेतरी त्याला चीन जबाबदार आहे कारण चीननी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचं आश्वासन दिलं होतं पण आता चीनही त्याच्यातनं काढता पाय घेतोय पाकिस्तानमध्ये दहशतवादी आले आहेत आणि त्याच्यामुळे अगदी पाकिस्तान म्हणजे ही कुत्र्याचं शेपूट आहे वाकडं ते वाकडं किंवा कडू कारलं तुपात तळलं साखरेत गोळलं तरी ते कडू ते कडूच राहतं तसं पाकिस्तानची अवस्था आहे पण गेल्या काही वर्षात भारत पाकिस्तानला मागे टाकून खूप मोठ्या होण्याचा प्रयत्न करत आहे आत्ताच भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या दहा पटीपेक्षा जास्त आहे ती आपल्याला कम्यान पाकिस्तानपेक्षा तीसपट मोठी अर्थव्यवस्था करायची आहे आणि ती होईल जर आपण प्रयत्न करत राहिलो आणि ते प्रयत्न करण्यासाठी स्वतःच्या इतिहासाचा स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे त्याच्याबद्दल योग्य माहिती असली पाहिजे राष्ट्रप्रेम जागृत असलं पाहिजे राष्ट्रप्रेमाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनही पाहिजे आणि संरक्षण क्षेत्रासाठी जर महत्त्वाचं काय असेल तर संशोधन क्षेत्र महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टीदेखील होत आहे आणि दुसरीकडे शेजारचे देश आहेत त्यांना आता जाणीव होत आहे की आपण भारताचा जो दुस्वास केला तो चुकीचा आहे आपल्याला त्याच्यातनं काही मिळत नाही आहे याचा अर्थ असा होत नाही की त्यांना जाणीव झाली की लगेच सगळे हिंदू मुस्लिम सिख इसाई मिल्के भाई भाई वगैरे असं असं होत नाही पण निदान भारताबद्दलची त्यांची जी होस्टिलिटी होती की तुम्ही काय करायची गरज नाही आम्ही चीनकडे जाऊ चीन, चीन आम्हाला जास्त पैसे देतो आहे चीन अधिक झटपट बांधकाम करतो आहे आम्ही चीन आमचा जास्त विश्वासू मित्र आहे आणि कुठेतरी भारत सार्क देशामध्ये एकटा पडायला पडलाय की काय अशी भीती निर्माण होती पण गेल्या दोन वर्षात कोविडच्या काळात एकतर चीनची झालेली घसरण आणि चीननी कर्जाच्या सापळ्यात अडकवल्यामुळे या देशांच्या ज्या गटांगळ्या खाव्या लागल्या त्याच्यामुळे बहुधा शेवटी यांना त्याची जाणीव झालेली आहे आणि ती माझ्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट आहे व्हिडिओच्या वेळेला मर्यादा आहेत बावीस मिनटं झालेली आहेत मी खूप आपला वेळ घेणार नाही आहे पण या दृष्टीने जर विचार केला तर जे अखंड भारताचं स्वप्न होतं अखंड भारत म्हणजे हे सगळे देश आपलं अस्तित्व मिळवून मिसळून एक होतील अशातला भाग नाही आहे पण एकमेकांबद्दल जी असूया मत्सर राग याच्याद्वारे जे एकमेकांविरुद्ध दहशतवाद युद्ध या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या तुमच्यापेक्षा आमचा चीनवर विश्वास आहे अशा ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या त्या गोष्टींमध्ये बरेच बदल पडलेत आता भारतासमोर आव्हान आहे की जे आपण मार्ग निवडलाय त्याच्यावर किती वेळात आणि किती वेगात आपण जाऊ शकू वैज्ञानिक दृष्टिकोन कसा तयार करू शकू देश आर्थिकदृष्ट्या मोठं साम्राज्य जागतिक सत्ता कशी होऊ शकेल लष्करी दृष्ट्या जागतिक सत्ता कशी होऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे आत्मनिर्भर भारत हा स्वदेशीपेक्षा वेगळा आहे कारण याच्यात तुम्हाला जगभरातल्या सगळ्यांबरोबर काम करून भारतीयांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे पण जिथे सहकार्य आवश्यक आहे तिथे सगळ्यांचं सहकार्य करायचं आहे सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं आहे सगळ्यांना सहकार्य द्यायचं आहे आणि त्याच्यामुळे खास करून हा जो मुद्दा आहे अखंड भारताचा तो आता पुन्हा एकदा रिलेवंट झालेला आहे मला कल्पना नाही ते दहा वर्षात होईल का वीस वर्षात होईल का पंधरा वर्षात होईल पण वर्षा जर हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचं असेल तर प्रत्येकाला प्रत्येक घरात राष्ट्रप्रेमाने भारलेली मुलं नवीन पिढी असावी लागेल राष्ट्रप्रेम देण्याबरोबर पाय जमिनीवर राहायला पाहिजे दृष्टिकोन वैज्ञानिक असला पाहिजे याच्याटी प्रयत्न करायला पाहिजेत परराष्ट्र धोरणात माजोरडेपणा न करता परत शेजारच्या देशांपर्यंत पोहोचून त्यांच्या मनात भारताबद्दलची असलेली आढी कशाप्रकारे नष्ट करता येईल आणि एकमेकांच्या सहाय्याने पाकिस्तान आणि तालिबान अफगाणिस्तान याच्यामध्ये येतील असं नाही होईल पण जे दे बाकीचे दे देश आहेत त्यांच्याबरोबर ते, कसं काम करता येईल आणि त्याच्यातनं आपण एक चीनला पर्यायी मॉडेल उभं करू शकतो का या सगळ्या गोष्टी दाखवायला लागतील त्याच्यातनंच जे ज्याला अखंड किंवा सीमलेस भारत म्हणतात तो तयार होईल आणि ही जर परिस्थिती पुढची दहा वीस तीस वर्षं राहिली तर ज्या प्रकारे आसियान देशांनी म्हणजे दहा पूर्व आशियातले देश आहेत सिंगापूर मलेशिया थायलंड इंडोनेशिया ब्रुनेई वगैरे वगैरे त्या देशांनी जसा स्वतःचा उत्कर्ष साधला आहे ज्याप्रकारे युरोपियन महासंघांनी स्वतःचा उत्कर्ष साधला आहे तशाच प्रकारचा उत्कर्ष हे सगळे देश दक्षिण आशियातले देश साधू शकतील भौगोलिकदृष्ट्या हे वेगळे प्रदेश राजकीयदृष्ट्या हे वेगवेगळे देश राहतील पण सांस्कृतिकदृष्ट्या हे सगळे देश भारताशी जोडले जातील भारताचं प्रभुत्व भारताचं केंद्रीय महत्त्व त्यांना मान्य करावं लागेल आणि त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील प्रयत्न केले जात आहेत पण प्रयत्नांची गती आणखीन वाढवण्याची आवश्यकता आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच